नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुढील लकार पाहूया आपण, लूट लकार. लूट लकाराचा अर्थ होतो भविष्य काळ. जेव्हा क्रिया पुढे घडणार आहे थोड्या काळाने किंवा नंतर कधीतरी घडणार आहे तेव्हा ती क्रियापदं दर्शवली जातात लूट लकाराने. तर लूट लकाराची परस्मय पदामध्ये प्रत्यय आहेत स्यती, स्यतः, स्यंती. प्रथम पुरुष स्यसी, स्यथ, स्यथ. मध्यम पुरुष स्यामी, स्यावह, स्यामह. उत्तम पुरुष. तर आत्मनेपदामध्ये प्रत्यय आहेत स्यते, स्यते, स्यन्ते. प्रथम पुरुष स्यसे, स्यथे, स्यध्वे. मध्यम पुरुष से, स्यावहे, स्यामहे. उत्तम पुरुष. प्रत्येक प्रत्यय ही स्यने सुरू होणारी आहे तर या लकाराला स्य भविष्यकाळ असे सुद्धा म्हटले जाते. तर मुलांनो, ही प्रत्यय जोडताना श जोडला हो जातो आणि प्रत्येक धातूपूर्वी ई आगम होत असतो. उदाहरणार्थ सूत्रानुसार गम अ अधिक स्यती, स्यच्या जागेवर झालं इथे श. गमिष्यती. भवधातू गणचिन्ह घेतलं अ, कारण भवधातू आहे पहिल्या गणाचा क्रियापद रूप तयार झालं भविष्यती. तर काही धातूंची रूपं मी ते दाखवली आहे क्रु, करिष्यती, लिख, लिखिष्यती, धाव, धाविष्यती. याप्रमाणे धातूंची रूपं आपल्याला पाठ्यपुस्तकात दिली आहे तसे ते तयार होतात. स्यने सुरू होणारे प्रत्यय आहेत म्हणून त्याला म्हणतात स्य भविष्यकाळ. तर मुलांनो, याप्रमाणे लूट लकार आहे.